सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पोटदुखीला कंटाळून शिवबसवनगर येथील एका महिलेने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. सावित्री हंगरगी वय 47 असे तिचे नाव आहे. कोल्हापूर येथील युनिक ऑटोमोबाईल कंपनीचे बँक खाते हॅक करून कंपनीच्या 1,24,00,000 रुपयांवर डल्ला मारणाऱ्या नायजेरियन टोळीचा छडा लावण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढणारा चेन स्नॅचर सज्जन सिंग बावरी याला अटक केली आहे. त्याने चोरलेल्या 38 ग्रॅम सोन्याचे दागिने शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी जप्त केले. मावस भाऊ व बहीण असे नाते असल्याने रेखा व श्रीकृष्णचे प्रेम विवाहाने झालेले लग्न श्रीकृष्णच्या घरच्यांना मान्य नव्हते. त्यातून त्यांनी रेखाला शनिवारी रात्री गळफास देऊन मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घरामध्ये जाळून टाकल्याची घटना एवढी तालुका मोहळेतही घडली. या प्रकरणी सासू ससरा व दिरावर मोहर पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांना अटकही केली आहे. कांता आबासवाडा येथील इंडियन ओव्हरसीज बँकेवर शुक्रवारी भर दिवसा टाकण्यात आलेल्या दरोड्यातील मुख्य संशयित राहुल गिरीधर दास हा दोडा मार्गात एका हॉटेलमधील कामगार असल्याची माहिती मिळाली आहे. उजवे भागातील नागरिकांनी रेती उत्खननाला गेली 10 वर्ष केलेल्या विरोधाचे पडसाद उमटले. रेती व्यवसायाला विरोध करणाऱ्यांविरोधात दहशत निर्माण करण्यासाठी उजवे येथील प्रभाकर महाले यांना रेती माफियांकडून अपहरण करून झालेल्या मारहाणीमुळे स्थानिकांमध्ये असंतोष पसरला आहे.